श्री बृहन्मठ होडगी संस्थेच्या वतीनं वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजींच्या 60व्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी 6 फेब्रुवारी रोजी श्री वीर तपस्वी आत्मज्योत आणि रथोत्सव यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. श्री बृहन्मठ होडगी संस्थेच्या वतीनं परमपूज्य वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजींच्या 60व्या पुण्यतिथीनिमित्त सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ यांच्या दिव्य सानिध्यात श्री वीरतपस्वी आत्मज्योत आणि रथोत्सव यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. तत्पूर्वी 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता श्री क्षेत्र होडगी आणि उत्तर कसब्यातील होडगी मठात श्रींना रुद्राभिषेक, सहस्त्र बिल्वार्चन, महामंगलारती आणि सायंकाळी होडगी येथील बृहन्मठात भक्तगणांच्या वतीनं रथोत्सव, अग्निप्रवेश आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी 2:10 उत्तर कसब्यातील होडगी मठात आणि मौजे होडगी तालुका दक्षिण सोलापूर येथील मठात श्री वीरतपस्वी आत्मज्योतीचं प्रज्वलन शिवाचार्यांच्या अमृतहस्ते आणि असंख्य भक्तगणांच्या उपस्थितीत श्रद्धांजली समर्पण कार्यक्रम होणार आहे. लिंगैक्य तपोरत्नम योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींनी 1996 श्री वीरतपस्वी आत्मज्योत आणि रथोत्सव यात्रा मिरवणूक सुरू केली. या आत्मज्योत आणि रथोत्सव मिरवणुकीला 5:00 प्रारंभ होणार आहे. जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ यांच्या दिव्य सानिध्यात आणि चन्नयोगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी बृहन्मठ होडगी हे वीरतपस्वी आत्मज्योत आपल्या शिरावर घेऊन शिवाचार्यांसह भक्तिमय वातावरणात होडगीकडे प्रस्थान करणार आहेत. वीरतपस्वींच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रम तसंच वीरतपस्वी व्याख्यानमाला आदींचं आयोजन करण्यात आलं असून अक्कलकोट रोड परिसरातील वीरतपस्वी मंदिर परिसरात श्री वीरतपस्वी शिक्षण संकुलाच्या मैदानावर गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी ते शनिवार दिनांक 4 फेब्रुवारीपर्यंत सायंकाळी 6:30 श्री वीरतपस्वी व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. दरवर्षाप्रमाणे हा कार्यक्रम म्हणजे आपणच्या आत्मज्योती रथयात्रा कार्यक्रम कोणत्या वैभवाने होणार आहे आणि मेन म्हणले तर आपल्या वीरतपस्वी चंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांनी स्वतंत्रपूर्वी त्यांनी एक मोठा म्हणजे लोकांच्या मनात म्हणजे लोकांना ज्ञानोदय व्हायला पाहिजे आणि लोकांना देशभक्ती लोकांच्या मनामध्ये यायला पाहिजे म्हणून त्यांनी स्वतः एक प्रिंटिंग प्रेस तेव्हा निर्माण केलं. म्हणजे तेव्हा विरोध होतं म्हणजे एक ब्रिटिश लोकांच्या अनुमती न हे करता तेव्हा म्हणजे भक्त लोकांना देशप्रेम जगायला पाहिजे भक्त लोकांच्या मनामध्ये त्यांनी करून एक प्रिंटिंग प्रेस निर्माण करून देशाच्या काही विचार भक्त लोकांच्या घरोघरी पोहोचण्याचं त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्यासारखं त्यांनी आणखीन एक पुढे येऊन म्हणजे लोकांना काय कमी आहे भक्त लोकांमध्ये काय कमी आहे ज्ञान कमी आहे म्हणजे ज्ञान जरी असेल तर त्यांना सगळं संस्कार म्हणजे ते काय आपण सांगितलं तर त्यांना कळणार आहे. श्री बृहन्मठ होडगी यांच्या नेतृत्वाखाली अनेक प्रमुख शिवाचार्यांच्या उपस्थित श्री वीरतपस्वी आत्मज्योत रथोत्सव यात्रेचे आयोजन करण्यात आलेले. रविवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी 7:00 श्री क्षेत्र होडगी व उत्तर कश्मीरातील होडगी मठात श्री रुद्राभिषेक, सहस्त्र बिल्वाचन व महामंगलारती व सायंकाळी होडगी येथील बृहन्मठात भक्तगणांच्या वतीने रथोत्सव, अग्निप्रवेश आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सोमवार दिनांक 7 फेब्रुवारी 2:10 उत्तर कसब्यातील होटी मठात व मौजे होटी तालुका दक्षिण सोलापूर येथील मठात श्री वीरतपस्वी आत्मज्योतीचे प्रज्वलन शिवाचार्यांच्या अमृतांचे व असंख्य भक्तगणांच्या उपस्थितीत श्रद्धांजली समर्पण कार्यक्रम संपन्न होणार आहे.